तीन बांगलादेशी नागरिकांना दहशतवाद विरोधी पथकाच्या पुणे युनिटकडून अटक करण्यात आली आहे. या तिघांना देखील 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या तिघांचे पाकिस्तानातील अल कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा पोलिसांना संशय आहे. कारण बांगलादेशात दहशतवादी कारवायांमुळे बंदी असलेल्या अन्सरुल्ला बांगला या संघटनेचे सदस्य आहेत. ही संघटना अल कायद्याशी संबंधित संघटना आहे. कोणतेही अधिकृत प्रवासी कागदपत्र नसताना अनधिकृतरित्या काही बांगलादेशी नागरिक वास्तव्यास आहेत अशी माहिती पुणे युनिटला मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. ही संघटना पाकिस्तानातील अल कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचं मानलं जातं.